एका दंत महाविद्यालयात MBBSच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वसतिगृहाच्या तळघरात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे. हत्येचा आरोप करत मृताच्या कुटुंबियांनी पोलीस आणि कॉलेज व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. आपल्या मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. त्याची हत्या करण्यात आली आहे, पण पोलीस आणि कॉलेज व्यवस्थापन याला अपघात सिद्ध करण्याचा प्रयत्नात आहे, असंही ते म्हणाले. SIT चौकशी मागणी त्यांनी केली आहे. घटनेच्या 2 दिवसांआधी विद्यार्थ्याचा वाढदिवस होता, त्या मित्रांसाठी वाढदिवसाची पार्टी दिली होती. हे संपूर्ण प्रकरण भितूर पोलीस स्टेशन परिसरातील रामा डेंटल कॉलेजचे आहे, जिथे रविवारी वसतिगृहाच्या तळघरात MBBSचे द्वितीय वर्गाचा विद्यार्थी साहिल सारस्वत वैश्विक याचा मृतदेह आढळून आला. विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.